संस्थानाची नोटीस दिलेली होती त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय दिला तो तुमचा अधिकार आहे त्याबद्दल आम्ही काही बोलू इच्छित नाही पण अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राज्य चालतं लाखाचा पोशिंदा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अध्यक्ष महोदय काल आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी पण सत्ताधारी पक्षाच्या पण काही सन्माननीय सदस्यांनी मला वाटतं जयकुमार रावळ त्याच्यामध्ये बोलले आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस खरोखरीच परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे की कृषी मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला कुणाला नेम करायचं नाही परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याही मतदारसंघात होतं तसं माझं म्हणणं कुठल्याच भागामध्ये घडू नये परंतु अध्यक्ष महोदय ते दुर्दैवानी घडतंय आणि त्याबद्दल आम्हाला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काल जागतिक महिला दिवस होता जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं तेही महत्वाचं काम होतं परंतु ते कामकाज संपल्यावर तरी सरकार काही निवेदन करून आम्ही बहुत तातडीची मदत म्हणून इतकी मदत जाहीर केलेली आहे आणि हे सगळे बाकीचे पंचनामे वगैरे झाल्यानंतर एक शेतकऱ्याला दिलासा द्यायला पाहिजे होता ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथं सांगायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांना बळीराजांनो तुम्ही काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे असाही एक मेसेज द्यायची गरज होती परंतु अध्यक्ष महोदय काहीही कुणीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे परिस्थिती फार बिकट झालेली आहे शेतकरी चिंतातूर झालेला आहे हवालदिल झालेला आहे आणि अजूनही हवामान खात्याचं म्हणणं आहे की आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याकरता नियम 57 हे सभागृह नियमाने चालतं परंतु नियमाने चालत असताना ज्या मूलभूत लोकांच्या अपेक्षा आहेत त्याच जर ह्याच्यातनं पूर्ण झाल्या नाही तर नुसतंच आम्ही इथं बसून काय करणार आहे आम्हालाही कळतंय की अर्थसंकल्प आहे मी पण 7 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला आहे पण आज ते जसं महत्वाचं आहे तसं हाही विषय महत्वाचा आहे प्रश्न उत्तर एवढी सामान्य विरोधी पक्षनेते आपण मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे महत्वाचा विषय आहे या संदर्भात संपूर्ण राज्याचं लक्ष याबद्दल दुमत नाही आज आपल्याकडे जे दोन प्रस्ताव आहेत त्या दोन्ही प्रस्तावात या बाबीचा समावेश आहे आणि आज म्हणजे कालच्या आपल्या बोर्डावर होतो जो ऐका 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 आपल्या कालच्या ऑर्डर ऑफ द डे वरती होतो आपल्या कालच्या ऑर्डर ऑफ द डे वरती होतो तो प्रस्ताव आपण उद्या चर्चेला घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त इतर आयोगातून आपण हे मांडा मी आपल्याला परवानगी देईन चला